लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आटोपले, त्यासोबतच निकाला संदर्भातील अंदाजही वर्तवला जाऊ लागला. विविध वाहिन्या व सर्वेक्षण संस्थांनी केलेल्या पाहणीचे निष्कर्ष बघता विदर्भात शिवसेनेची पाठी कोरी राहणार असल्याचे दाखवित आहे. हे बघता पश्चिम विदर्भात शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता असून अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या तिन्ही जागांवर शिवसेनेचा पराभव होईल असे अंदाज एक्झिट पोल मधून वर्तविले जात आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल 23 मे रोजी लागणार आहे. त्यापूर्वी लोकसभा मतदारसंघात कोणाला यश मिळणार आणि कोणाचा पराभव होणार याचा अंदाज वर्तविला जात आहे. विविध वाहिन्यांवर वेगवेगळे एक्झिट पोल मधून पक्षांची स्थिती दर्शविली जात आहे. यात महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईच्या पश्चिम महाराष्ट्रात निकालाचे चित्र काय राहील या संदर्भात अंदाज वर्तविण्यात आले आहे. विदर्भातील 10 जागांपैकी 4 जागांवर भाजपचा विजय होणार असे दर्शविण्यात आले आहे. या 4 जागांमध्ये पश्चिम विदर्भातील भाजपच्या वाट्याला असलेली एकमेव अकोला लोकसभा मतदारसंघाच्या जागेचाही समावेश आहे. येथे संजय धोत्रे 4थ्यांदा निवडून येणार असल्याचे पोलमध्ये दर्शविण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांचे खासदार होण्याचे स्वप्न भंगणार आहे. 3 जागा शिवसेनेच्या वाट्याला होत्या. त्यात बुलढाणा लोकसभा मतदारसंघात 2 वेळा घेऊन आलेले प्रतापराव जाधव, यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे खासदार भावना गवळी आणि अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार आनंदराव अडसूड यांच्या जागा धोक्यात असल्याचे दर्शवण्यात आले. त्यापैकी यवतमाळ वाशिम जागा काँग्रेसच्या वाट्याला तर 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दाखवण्यात आल्या आहेत. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा विजय होणार असल्याचे एक्झिट पोल मध्ये दाखविण्यात आले. अमरावती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी करणाऱ्या युवा स्वाभिमानी संघटनेच्या नवनीत राणा यांचा विजय होणार असल्याचे दाखविण्यात आले आहे.